ट्रैवर्स मारा है इकड़े 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 सर की इकड़े या तस तर बऱ्याच गोष्टींची खंत वाटते की गड किल्ल्यावर कचरा किंवा तुम्हाला आता एक नमुना दिसेल हॅलो नमस्कार 3 दिवसाच्या इंटेन्स अशा बेसिक रॉक क्लाइम्बिंगच्या कोर्स नंतर ना जरा अंगात मस्ती होती त्यामुळं कोर्स झाले झाले लगेच रेस्ट न करता 1 तासाची रेस्ट घेतली असेल आणि लगेच आम्ही हरिश्चंद्रवरून निघालो आणि अंगात मस्ती दुसरं काही नाही आणि मला इन्व्हाइट करणारी किंवा आयडिया ही अमितची होती जो तिकडे चहा पितोय आम्ही जेमतेम 1-5 किलोमीटरच्या अंतरावर आहे जिथं बेसला आम्ही पोहोचेल आणि तिथून आम्ही आज स्टे करेल गावामध्ये टेंटसोबत घेऊन आलेलो आहे आणि तिथे थांबून उद्या सकाळी ट्रेक सुरू करतो हरिश्चंद्रगडचं शेकुटी पेटवली आहे सोबत एक इथले लोकलचे दादा आहेत दादा नाव काय तुमचं अविनाश दादा आहेत आणि सोबत ज्यांनी प्लॅन केलेला होता अमित आहे आत्ता असं वाटायला लागले विनाकारण रेस्ट न घेता आलेलो आहे पण खरी मजा तर उद्या सकाळी येणार आहे वरचा व्ह्यू बघून जेमतेम 1-5 किलोमीटरचं अंतर आहे किरेश्वर जिथून आहे ट्रेक सुरू करणार आहोत आणि उद्या सकाळीच समजेल की किती रेस्टची गरज ॲक्च्युअलमध्ये होती सकाळी उठल्यानंतरच समजेल ते गिरेश्वर आणि हरिश्चंद्रगड याच्या पायथ्याशी पोचलेलं आहे गिरेश्वरमध्येच आहे आत्ता सध्या आणि आत्ता ट्रेकिंग करण्याच्या मनस्थितीमध्ये सुद्धा नाही आहे नाईट ट्रेकच्या तर आम्ही सध्या जे बेसला हॉटेल जान्हवी आहे त्या बेसच्या हॉटेल जान्हवीच्या इथं थांबलेलो आहे आणि टेंटसाठी आम्ही बाहेर ओपनमध्ये नाही करत आहे टेंट तो टेंट लावत आहोत मागं तुम्हाला जागा दिसत असेल तर तिथं आतमध्ये आम्ही टेंट लावणार आहोत आज रेस्ट करणार आहोत आणि उद्या सकाळी मॉर्निंगला लवकर ट्रेक सुरू करत आहोत त्यांनाच हॉटेल जान्हवीमध्येच आम्ही जेवणासाठी थोडीशी रिक्वेस्ट केलेली आहे की जेवण बनवून द्याचाल का म्हणून पण गडावरचे कोणतेही लोक असू द्या ते खूप हंबल असतात आणि त्यांनी तयार झालेले आहेत आणि ते आता जेवण बनवत आहेत तर आता त्यांचं जेवण होईपर्यंत टेंट लावून घेत आहे आम्ही आतमध्ये आणि बाकी तर माहितीच आहे टेंट कसं लावायचा किंवा लावलेला टेंट तुम्ही मागंसुद्धा पाहिलेला होता तर त्यामध्ये नवीन काहीही नाही आहे थोडीशी झाली आहे डोळ्यावर थोडीशी झोप आहे हवेत गारवा आहे आणि प्लेझंट ॲटमॉस्फिअर असल्यामुळे थोडंसं रिफ्रेशिंग पण वाटत आहे जस्ट नाश्ता करून आता निघालेलो आहे रस्ता तुम्ही पाहू शकता हा खूप लेंदी रस्ता आहे जवळपास 3.5 तासाचा ट्रेक आहे हा 3 तास दगडातून पाणी झिरपून आलेलं आहे खाली आणि ते थोडंसं आहे ना पाणी साचवण्यासाठी जुन्या काळातलं छोटंसं टाका आहे जे मे बी घोड्यांसाठी असू शकतं आणि ह्या साईडला जर तुम्ही पावसाळ्यात आला तर इथून पाणी पडून छान असा धबधब्याचा व्ह्यू तुम्हाला पावसाळ्यात पाहायला मिळेल सकाळी जेमतेम 7 वाजता आम्ही निघालेलो आहे आणि 1/2 तास क्लाइंब केल्यानंतरला हा समोर असा प्रचंड असा गड दिसत आहे खूप सुंदर असा देखावा आहे आता आपण डीप जंगलामध्ये
किंवा जे खिंड म्हणतो आपण त्या खिंडीच्या दिशेने चाललेलो आहोत. 30 मिनिटाची चढाई केल्यानंतर ना जे मग अशी खिंड म्हणत होतो ही तोलार खिंड ते पोचलेलं आहे. कुठे आहे वाघाचं शिल्प? कोणतरी देव आहे तो. सो इथं एक वाघाचं शिल्प आहे आणि त्याला हायलाइट करण्यासाठी कलर यूज केलेला आहे. यस सिंदूर. आणि आपण आता या खिंडीतून उतरणार आहे ना? ओके, तर आपण ह्या खिंडीतून न उतरता आपण हा जो दुसरा रोड आहे त्या दुसऱ्या रोडने वर जाणार आहोत. आणि ह्या साईडला काय आहे अमित? वर कुठं जाणार आहोत ह्या साईडनं? आपण डायरेक्टली हरिश्चंद्रला आपण वर जात आहोत ह्या रोडने. जर तुम्ही जर कधी आलात तर इथं कन्फ्यूज होऊ नका, खाली जाताल चुकून, तर लेफ्ट साईडनं वर जायचं आहे. काढ बाटली. बस काढून बस काढून बस. बहुतेक चोर वाट असावी असं मला वाटतंय यार. हरिश्चंद्रगड एक जेमतेम 2.5 तास चढाई करून 5 किलोमीटरचा ट्रेक मारून सकाळी नाश्ता केला नव्हता, जस्ट चहा घेऊन आलेलो. तर आत्ता इथे कुठेतरी एक छानपैकी नाश्त्यासाठी ब्रेकफास्टसाठी हाल्ट घेतोय आम्ही. आणि मग राहिलेला जो गड आहे तो थोड्या वेळाने एक्सप्लोअर करणार आहोत. तसं म्हणायला गेलं तर अजून गडावर किंवा बालेकिल्ल्यावर पोचलेलं नाही आहे. समोर तुम्हाला दिसत असेल तर ते आहे कोकण कडा, जिथं रॅपलिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि रॅपलिंगसाठी लोक येतात तिथे खूप. आता सध्या तरी ऑफ सीझन असल्यामुळं प्लस सॅटर्डे संडेला तिथे जास्त करून पोह्याचा नाश्ता आणि लेमन ब्लॅक टी घेऊन जस्ट त्या हॉटेलच्या पुढेच आपल्याला मंदिर दिसत आहे. आणि जिथं मागं तुम्हाला एक फोटोज टाकत आहे ते ॲक्च्युली जुन्या काळातल्या ज्या समाधी होत्या तर त्या समाधीचं स्थान होतं. एक पाण्याचं कुंड आहे ज्याला पुष्कळ असं म्हणतात. पलीकडं 1240 मीटरावर या डोंगराच्या पलीकडे कोकणकडे शिवलिंग आहेत.
आता अमित आपला कोल्हापूरचा एक गाईड हायर केलेला आहे अमित, तो आता माहिती सांगणार आहे गणेश पट्टीबद्दल. जे आपण पाहिलं होतं ते समोर दिसते ते त्याला पुष्करणी म्हणतात. वरून डोंगरदऱ्यातून पाणी झिरपून जे वड्याचं पाणी आहे ते या पुष्करणीमध्ये पडत आहे. आणि हे एक प्रकारचं कुंड आहे, खोल आहे, आणि ते पाणी इथं पूर्णतः स्टोअर होतं. आणि त्याचप्रमाणे जुन्या काळामध्ये पवित्र स्थान किंवा पवित्र कुंड असं मानलं जात होतं. त्यामुळं ते जे खिडक्या दिसत आहे तिथं वेगवेगळ्या देवी देवतांचे अगोदर मूर्त्या होत्या, तर त्या नामशेष झालेल्या आहेत. समोर तुम्हाला मंदिर दिसेल. आणि ह्याचं एक छान असं आर्किटेक्चर जर का पाहायचं झालं तर खोदलेले एक टाके आहे तुम्हाला दाखवत होते. हे समोर तुम्हाला बजरंगाचं किंवा मारुतीचं मंदिर दिसेल. मंदिराच्या थोडंच पुढं आलात एक इथं शिवपिंड दिसेल, शिवलिंग दिसेल. आणि हे जे आहे तुम्ही जर का कुठल्याही गडावर गेला असाल की तुम्हाला दिसेल की हे काहीतरी आहे. पण ह्याचं जर का पाहायला गेलं तर हे डोकं आहे, हे सोंड आहे, ह्या सोंडेचा खाली हा मोदक, त्याची मांडी, हे पोट, हे दुसरे आणि पाय, आणि पायावर हा आशीर्वादाचा हात. तर ह्याला ही जी पट्टी आहे पूर्ण, ह्या पट्टीला गणेश पट्टी असं देखील म्हणतात. आणि मग खाली आतमध्ये आपला शिवलिंग आहे. जे तुम्हाला मग अशी पुष्कर दाखवलेलं त्यातलं जे थोडंसं पाणी आहे ते पाणी झिरपून हे खोदलेलं जे टाकं आहे त्या टाक्यामध्ये येत आहे. विशेष म्हणजे ह्या टाक्याच टाकं हे आतमधल्या साईडनं, ठीक आहे, आतमधल्या साईडनं पोकळ आहे स्टोरेज जास्त काढण्यासाठी. आणि ह्याचीच एक सिस्टम म्हणजे ओव्हरफ्लो सिस्टम जुन्या काळातली ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल. की हे जर का टाकं पूर्णतः असं भरलं तर ओव्हरफ्लो होऊन हे जो तुम्हाला दिसतं आहे हे त्यासाठी काढलेलं आहे, ओव्हरफ्लो होण्यासाठी. तुम्ही म्हणता आता ओव्हरफ्लो होऊन पाणी वेस्ट होईल का, तर बिलकुल नाही. पाणी ओव्हरफ्लो होऊन तुम्हाला दिसेल हे जे पाणी ओव्हरफ्लो होऊन आणि जे जुन्या काळामध्ये हे जे चार काढलेले होते ओव्हरफ्लो झालेलं पाणी हे ह्या टाकीमध्ये पडतं. हे आहे ओव्हरफ्लो सिस्टम. आणि ह्यातून हे ओव्हरफ्लो झालेलं पाणी खाली येतं. तर खाली हे पाणी नक्की कुठं जाते ते आपण पाहूयात. मी गळ हा दगडाशी रिलेटेड शब्द आहे. त्या दगड जरी म्हणजे काय हरकत नाही. तर ह्यात कसं असतं तीन किंवा चार टप्पे असतात. बर दही आत केले मला काही दिसत नाही व्यवस्थित. शेवटचा टप्पा दिला काय ते सांगणारच का. अरे ह्यात सीन मी जरास बघतो मला अंदाज आला ना ह्यात वेगळा सीन आहे. जो वीर योद्धा असेल किंवा सरदार असेल त्या त्या ठिकाणचा तर त्याचा जीवनपट ह्यात उद्भव सांगितलेला असतोय. ह्यात काय केलेलं असते की ह्यो वीर कसा लढताना स्वर्गवासी झाला हे यात दाखवलेलं असत. आता हे खालचं काय व्यवस्थित दिसेना पण इथं हे कळतंय की हा वीर युद्धात लढायला लागलाय भरपूर एकटाच, म्हणजे हा बलदंड दाखवलेला आहे आणि भरपूर जणांशी युद्ध करायला लागलाय. हा युद्ध करता करता स्वर्गवासी झालाय. ओके नेक्स्ट चित्रामध्ये त्यांनी ते दाखवलंय. हा अशा तीन पद्धतीनं ते असते. आणि ह्याच्या पुढं वरती ना कधी कधी सूर्यचंद्र असतो. बर म्हणजे सूर्यचंद्र असेपर्यंत ह्या वीराच हे शौर्यत्व गाजत राहो म्हणून ह्या असा दगड त्याचं नावे तिथे ठेवलेला असतोय. माशी गदेगड असत्या, त्यानंतर हे असत्या सतीशिळा असत्या वरती आहे तिथं कोपऱ्यात दाखवतो दर्शन.
आतमध्ये गणपतीचं मंदिर आहे ना, त्याच्या खाली एक पिंड आहे जे तुम्हाला दिसत आहे, ते आहे शंकर पार्वती. आणि अमितने दिलेल्या माहितीनुसार हे व्याल असं म्हणतात, त्याचं मिनिंग काय आहे ते त्याच्याकडनं आपण थोड्या वेळाने जाणून घेऊयात. आणि पुढे जागा गेलात तर तुम्हाला गणपतीचं मंदिर दिसेल, आणि त्या मंदिराच्या खाली ती जे पिंड आहे ते पाण्याच्या खाली गेलेले आहे. लटकलेलं आहे पण ॲक्च्युली ते जे लटकलेलं आहे सापाची कात आहे, सापाने कपडे काढून कपडे बदललेले आहेत. एका सोप्या भाषेत सांगायचं तरी ह्या वास्तूवर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ते समजण्या पलीकडं आहे. आणि आपले मास्तर जे मला वेळोवेळ करेक्ट करत आहेत आणि शिकवत आहेत की त्याला वास्तूवरचं लिखाण नाही म्हणत, त्याला शिलालेख म्हणतात. समोर दिसतंय ते महाविष्णूचं मंदिर आहे, सिद्ध मंदिर झालं आहे नाही वर लिहिलेलं सुद्धा तुम्हाला दिसेल. आणि इथं आल्यानंतर ना माझं जोडीदार आहे, त्याला एक प्रकारचे पुरातत्व काळामधले जे कोरेगाव आहे त्यातले बऱ्यापैकी माहिती आहे, आणि मला पण थोडंसं नॉलेज अपग्रेड झाल्यासारखं वाटतंय. जसं की प्रत्येक मंदिराच्या इथे गणपती तुम्हाला दिसेल असं गरजेचंच नाही की प्रत्येक मंदिराच्या वर चौकटीवर गणपतीचा असेल, कुठं कुठं शंकराचं किंवा मारुतीचं सुद्धा देखील वर चौकटीला पट्टी असेल. तर हे बरंचच काम आहे जे नवीन केलेलं आहे, ते जुन्या काळचं नामशेष होऊ नये म्हणून. आणि समोर हा गणपतीचं मंदिर आहे जे पिंडीच्या राईट साईडला म्हणजे उजव्या साईडला आहे, आणि वर तुम्हाला शिखर दिसेल. तर हे जे मंदिर आहे गणपतीचं, ॲक्च्युअलमध्ये वर छत होतं त्याला, ते जे तुम्हाला तुटलेलं औषध दिसतंय त्याला वर छत होते, आणि वर शिखर कोरीव काम केलेलं आहे. आणि त्याचे जे पिलर्स आहेत ते पिलर्स तुटलेले आहेत, जे पिलर्स तिथं लावलेले आहेत ते ॲक्च्युली पिलर्स नाही आहेत, ते चुकीचे पिलर्स तिथं ठेवलेले आहेत. हे कामन माहीत पडते कारण की ते जे वीरघ ज्याला आपण म्हणतो की जितने जेवढे आपले वीर पुरुष होते नाहीतर देव होते त्यांचे चित्र जे काढून ठेवलेले असायचे, त्यांची शौर्यगाथा त्या वीरघ म्हणजे त्या दगडावर लिहिलेले असायचे की प्रथमतः जन्म कुठं झाला त्यांचा, नंतर ना त्यांनी कोणकोणत्या लढाईमध्ये पार्टिसिपेट केलं आणि कुठं त्यांना वीरनागती प्राप्त झाली, तर ते पूर्ण असायचे. तर ते जे तुम्हाला दिसतंय ते वीरघ आहे, चुकीचा पिलर तिथं लावलेला आहे, आणि वर सुद्धा ते डॅमेज झालेलं तुम्हाला दिसेल. त्याच्या वर शिखरेचा एक जो दगड आहे, वर जे शिखरेचा कोरीवकाम केलेला तो दगड तुम्हाला खाली दिसत असेल. तर हे जे तुम्हाला दिसतंय ते हे ॲक्च्युली शिखर आहे जे वरून बहुतेक डॅमेज झाल्यामुळे खाली आलेलं आहे, आणि सुंदर असा गणपतीचा मूर्ती. हे तुम्हाला वेगळं असं सांगायची काही गरज नाही आहे, हे वरून हे जे चार दिसते तुम्हाला हे कशासाठी असेल ते, कारण की मगाशी एक्सप्लेन केलेलं आहे बऱ्यापैकी की वरून जे पाणी आहे ते ओव्हरफ्लो सिस्टम जे मगाशी सांगितले आहे, हे ओव्हरफ्लो सिस्टम नाही आहे पण पाण्याला वाट पाडून पाणी स्टोरेज काढण्यासाठी हे केलेले आहे. आणि बऱ्याच वेळा आपण जेव्हा फिरायला जातो किंवा कोणत्याही मंदिरात जातो जस्ट आपण पाया पडतो आणि येतो, पण ते जे मंदिराचे अवशेष आहेत जे कोरेगाव आहे ते परत काही सांगतात. फॉर एक्झाम्पल हे जे आहे हे अमितने दिलेल्या माहितीनुसार हा आहे सतीचा हात, जो वीर असतो त्या वीराच्या मिसेस किंवा त्यांची बायको किंवा त्या वीराची मंडळी त्यांचा हात इथं बांगड्या भरलेल्या असतात. आणि त्याच्या पुढं तुम्हाला हे दिसेल की एवढं बारीक ऑब्झर्व नाही करत कोणी, पण हे आहे पिंड. हे जो मला जे दिसत आहे तो सूर्य आहे आणि हे तुम्हाला चंद्र दिसतो. आता हा हात आणि ह्याचं थोडंसं कुठेतरी रिलेशन तुम्हाला लागेल, कारण की जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की वीरघ आहे, ही वीरघ आहे हा जो पूर्ण दगड आहे त्याला वीरघ म्हणतात. वीराने केलेल्या कामाची पूर्णता तो स्वर्गवासी होईपर्यंत दिसेल सर्व. तर मंदिरामध्ये सहज जरी आपण फिरायला जरी गेलो तर आपलं डाव्या किंवा उजव्या साईडला लक्ष नसतं शक्यतो, पण इथे तुम्हाला दिसेल डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला तुम्हाला काहीतरी मूर्ती दिसेल जसं की ही आहे. तर ह्या मूर्तीमध्ये तुम्हाला दिसेल
वर काहीतरी भस्म लावल्यासारखं का आहे. हे त्याचं तोंड आहे. देन साईडला हात पाय आणि खाली तुम्हाला एक असा भाला किंवा दंड असल्यासारखा दिसेल. आणि ह्या साईडला पण तसंच आहे. पण हे जे दोन्ही मूर्त्या आहेत त्या ॲक्च्युअलमध्ये मंदिराच्या द्वारपाल असं आपण म्हणूयात की ते आहेत. आता इथे ही जी मूर्ती आहे ती बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे. पण त्याचा जो पाय आहे गुडघ्यामधून तुटलेला आहे. आणि त्या साईडची जी मूर्ती आहे त्याचा पूर्ण गुडघ्याच्या खालचा पाय तो नामशेष झालेला आहे. हरिश्चंद्रगड हा वॉटर सिस्टम किंवा इंटरलिंकेज वॉटर सिस्टमचं एक चांगलं उदाहरण म्हणू शकतो. तुम्हाला जे मगाशी दाखवलं त्या साईडला जे वरून पाण्याचं जे चार येत होते आणि तिथं स्टोर होतं तिथूपासून ते मंदिराच्या पूर्ण उजव्या बाजे उजव्या बाजूपर्यंत पूर्णतः दगडांच्या खालून वॉटर लिंकेज सिस्टम आहे. वॉटर लिंकेज स्टोरेज सिस्टम आहे पूर्णतः तिथून ते इथपर्यंत पूर्णतः पाणी पूर्ण जे आहे ते झिरपून खाली येते. तुम्हाला ते सुरुवातीला दाखवलं बाहेरून पासून ते इथपर्यंत पूर्णतः वॉटर लिंकेज स्टोरेज सिस्टम आहे. खूप छान एक्झाम्पल इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तसं तर बऱ्याच गोष्टींची खंत वाटते की गड किल्ल्यावर कचरा किंवा तुम्हाला आता एक नमुना दिसेल की गड किल्ल्यावर येऊन नैसर्गिक गोष्टी पाणी तिथं जाऊन गाणी वाजवणे आणि दंगा करणे हा एक वेगळा मूर्खपणा असतो. होय झुंका भाकर पिंड आणि त्या मंदिरातली पिंड हे दोघांचं दर्शन घेतल्यानंतर ना आत्ता चाललो आहे आम्ही गणपतीचं मंदिर बघायला. तुम्ही म्हणताल विशेष काय आहे त्या गणपतीच्या मंदिरामध्ये, तर गणपतीचं मंदिर हे गुफेमध्ये आहे. आणि त्या गणपतीच्या मूर्तीची जी हाईट आहे उंची आहे जवळपास 7 ते 8 फूट आहे. तर आता तिकडे चाललो आहे, जास्त टाईम नाही लागणार. तर पोचल्यानंतर तिथून तुम्हाला दाखवतो. हरिश्चंद्रगडावर जर का तुम्ही कॅम्पिंग करण्यासाठी येणार असाल आणि तुमच्याकडे टेंट नसेल तर इथं तुम्हाला छान चटई किंवा मॅटिंग करून इथे तुम्ही राहू शकता. आणि एवढ्या खोलीमध्ये नाही म्हणलं तरी 200-300 लोक आरामशीर राहू शकतात, एवढी मोठी कॅपॅसिटी आहे या खोलीची. आता ते हे तर आहे गणेशपट्टी. साईडला काय आहे ते मला माहित नाहीये. जसे तू माहिती द्या साईडला असं मला वाटतंय की नक्षीकाम आहे. तिथं दोन मूर्ती आहेत. हा इथं एक द्वारपाल तर नाही आहे, द्वारपालाच्या मूर्ती असं त्या साईडला सुद्धा आहे आणि तिकडे सुद्धा आहे. ती मूर्ती ज्याच्याबद्दल मी बोलत होतो तिचे गुहेमध्ये 7-7.5 फुटाची आहे अशी गणपतीची
मूर्ती. अमित मोह मला दगडांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो थोडासा बदललेला आहे, कारण की प्रत्येक दगड हा काही ना काहीतरी बोलत असतो. एवढं नक्कीच क्लिअर झालेलं आहे. म्हणजे का कुणी जर तुम्हाला म्हणत असेल की अरे काय तू दगड आहे, तर ते जे बोलणं आहे ते पॉझिटिव्ह लेख्या, कारण की माणसांपेक्षा दगड खूप काही इतिहास सांगून जातात. पाणी पाझरते, सुंदर असा देखावा आहे. पाणी पाझरून ते खाली येत आहे. आणि खरंच हरिश्चंद्र सुपर्ब एक्झाम्पल ऑफ इंटरलिंकिंग वॉटर स्टोरेज सिस्टम. ट्रॅव्हल्स मारायचा, ट्रॅव्हल्स मारायचा इकडे 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 सरक इकडे या दगडापर्यंत आणि इकडनं होतं. जवळपास 5 तासाचा ट्रेक करून ज्यासाठी आपण वर आलो कोकण कडा पाहण्यासाठी, तर तो आला आहे. तुम्ही म्हणत असाल की एवढं काय आहे कोकण कड्यावर, तर हा व्ह्यू आहे. पहा आणि इथूनच रॅपलिंग करतात एवढ्या उंचीवरून. रॅपलिंगसाठी हीच ती जागा आहे जिथून रॅपलिंग करतात लोकं. सध्या बॅचेस बंद आहेत. बॅचेसची इन्फॉर्मेशन वेगवेगळे जे ट्रेकिंगचे ग्रुप आहेत ते एकत्र येऊन ते रॅपलिंगचं इव्हेंट ऑर्गनाईज करतात. त्याचे ज्या डेट्स आहेत किंवा फोटो आहे मी तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये किंवा ह्याच्यामध्ये टाकून ठेवेल मी, ठीक आहे. तर अजून पुढं जाऊन जो कडा आहे सो का आहेत तर तिथे जाऊन स्वतः फोटो काढणार आहोत आणि तिथला नजारा जे काही निसर्गरम्य क्षण ते अनुभवणार आहोत. पेक्षा जास्त काळजी आहे माझी, खूप काळजी करतो, खूप प्रेम करतो आहे माझ्यावर. मला कुठेही साईडला जाऊन दिलं नाही त्यांनी. एवढं प्रेम खरंच जर का कुणी अजून जर का केलं असतं तर मी लग्न केलं असतं त्यांच्याबरोबर. कोकणकडा पाहून झाल्यानंतर ना हॉटेल ऋषिकेश येथे झुणका भाकर, मटकीची भाजी ज्यामध्ये दालचिनी, लवंग, इलायची सगळं होतं. सगळ्या फ्लेवर एकत्र होते त्यामध्ये. छान होती भाजी, पण ते लॉजिक मला समज नाही, पण छान होती भाजी. ते भाकऱ्या पण आता
इकडं मी काय एक्सपेक्ट करू शकत नाही की छान असतील म्हणून, पण बाजरीची भाकरी होती. दोन भाकऱ्या एकत्र करून त्यांनी दिलेल्या मला, त्यामुळे थोडीशी त्याची जी जाडी होती ती जास्त होती, पण टेस्टला सुपर मस्त होतं, पोट भरलं. आणि जेवण केल्यानंतर ना आत्ता आम्ही परतीची वाट धरलेली आहे, चाललेलो आहोत. डोक्यात इमॅजिन करूनच आमचा रस्ता खूप मोठा झालेला आहे ऑलरेडी. आणि रिटर्न येताना ह्या प्लॅस्टिकच्या बाटल्या पाहून वाईट वाटतं आणि राग येतो अशा मूर्ख माणसांवर, की जे प्लॅस्टिकचे बॉटल्स वर आणून खालून वर आणून वरच सोडून देतात ते. एकदा लास्टला बेस्टला पोचल्यानंतर ना आमच्या चेहऱ्यांचे व्हिडिओ किंवा फोटोज नक्की तुम्हाला दाखवेल, की 3 दिवसांचा इंटेन्स असा रॉक क्लाइम्बिंग कोर्स करून डायरेक्टली ट्रेकिंगला आल्यानंतर ना काय अनुभव होता आणि ट्रेकिंग झाल्यानंतर ना काय एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला खाली गेल्यानंतर दाखवेल.